वेलकम टू ज्योतिष किचन अँड मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी बनवलेली आहेत ओल्या नारळाच्या करंजा तर खूपच सुंदर टेस्टी व खमंग अशा ह्या करंजा तुम्हालाही नक्कीच आवडतील तर चला तर पाहूया ओल्या नारळाच्या करंजा त्यासाठी घेतलेले साहित्य आहे एक वाटी मैदा अर्धी वाटी रवा चिमूटभर मीठ आणि तूप लागणार आहे तर एका ताटामध्ये रवा आणि मैदा घेऊया त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकूया थोडंसं मीठ टाकलं की गोड पदार्थ छान लागतो आता याला कोरडेच मिक्स करून घेऊया याच्यामध्ये तूप छानपैकी कडक करून घेतलेलं आहे तर हे गरम तूप आपण याच्यामध्ये टाकून चमच्याने हलवून घेऊया थोडंसं थंड झालं की हाताने सर्व मैदा रवा आणि तूप चोळून घेऊया तर अशी मोठ झाली पाहिजे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घट्टसर असा पीठ भिजून घेऊया पिछांपैकी तयार झालेलं आहे याच्यावरती झाकण ठेवूया आता हा मी एक नारळ घेतलेला आहे तर त्याचे बारीक काप करून घेऊया याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे अगदी बारीक करून घेणार आहोत दोन तीन बॅचमध्ये थोडे थोडे करून आपण हे सर्व बारीक करून घेऊया आता आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी दोन वाट्या नारळाचा कीस मनुके बदाम काजू एक वाटी गूळ आणि खसखस सुरुवातीला आपण खसखस छानपैकी लालसर भाजून घेऊया आता याच्यामध्येच हा दोन वाट्या खोवलेला नारळ तोही भाजून घेऊया तर इथे तूप वगैरे टाकायचं नाही नुसतंच कोरडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे छानपैकी भाजलं गेलं की याच्यामध्ये आपण एक वाटी गूळ टाकूया तर दोन वाट्या नारळासाठी एक वाटी गूळ अगदी परफेक्ट आहे याच्यापेक्षा जास्त गोड करायचं नाही तर आता गूळ खोबरे आणि खसखस आपण छानपैकी मिक्स करून घेऊया तर हा गूळ आता याच्यामध्ये वितळला जाईल व सारणही छानपैकी तयार होईल आता हे तीनही आपण छानपैकी मिक्स करून घेऊया तर या सारणाला आपल्याला जास्त वेळही गरम करायचं नाही आणि कमी वेळही करायचं नाही फक्त याच्यातील ओलसरपणा आहे तर तो निघून गेला पाहिजे असं आपलं सारण तयार करायचं आहे हे पाहा छानपैकी तयार झालेलं आहे याच्यामध्ये काजू बदाम मनुके आणि वेलची पावडर टाकून पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया व याला आता थंड करण्यासाठी काढून घेऊया तर हे पहा किती सुंदर असं आपलं सारण तयार झालेलं आहे खूपच छान लागतात याच्या करंजा तर आता आपण याला लावण्यासाठी साठा बनवून घेऊया तर त्यासाठी घेतलेलं आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकूया व याला छानपैकी मिक्स करून घेऊया तर हे पहा अशी पेस्ट तयार झालेली आहे आता आपण आपलं भिजवलेलं पीठ पाहूया तर हे पा किती सुंदर असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण याच्या करंजा बनवणार आहोत तर आणखी छानपैकी खुसखुशीत होण्यासाठी याला आपण थोडंसं ठेचून घेऊया के असं केल्यामुळं खूप छानपैकी खुसखुशीत अशा करंजा तयार होतात पुन्हा एकदा छानपैकी मळून घेऊया आणि आता याचे आपण तीन भाग बनवून घेऊया आता आपण याला लाटून घेऊया तर पातळ असं आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण या तीनही पोळ्या लाटून घेऊया तर हे पा अशा तयार झालेल्या आहेत आता एक पोळपाटावर घेऊन त्याच्यावरती एक चमचाभर साठा घेऊन तो आता पसरून लावूया व याच्यावरतीच दुसरी जी मैद्याची पोळी बनवली होती ती ठेवूया यालाही पुन्हा एकदा एक, एक चमचाभर साठा लावूया व याच्यावरती तिसरी पोळी ती, ती देखील ठेवूया आणि आता याचा आपण रोल बनवून घेऊया तर रोल आपल्याला छान असा बनवून घ्यायचा आहे आता याला आपण असं फिरवत 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 बारीक करून घेणार आहोत तर हे मी खूप मोठं केलं होतं त्याचे दोन भाग केले आणि आता याचे आपल्याला लाट्या बनवायच्या आहेत म्हणून मी असे कट करून घेतलेलं आहे आता याची एक लाटी बनवून घेऊया बुरीसारखा आपल्याला याला आकार द्यायचा आहे ह्या करंजा मी साच्यावरती बनवणार आहे आता ही बनवलेली पोळी आपण याच्यावरती टाकूया आणि याच्यामध्ये सारण भरूया हे पहा किती सुंदर सारण तयार झालेलं आहे आता दुसरा भाग दुमडून घेऊया साच्यावरती करंजा खूपच लवकर होतात आता याला दाबून घेऊया व बाजूचं जे एक्स्ट्रा एक्ष्ट्र, पीठ आहे ते आता आपण काढून घेऊया हे पहा किती सुंदर अशी आपली करंजी तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपण सर्व करंजा बनवून घेऊया तर हे पा कुठेही फुटलं गेलेलं नाही व सारणही गच्च भरलेलं आहे अशा प्रकारे मी थोड्याशा करंजा करून घेतलेल्या आहेत आता यांना अगोदर तळून घेणार आहे व अशाच प्रकारे बाकीच्या उरलेल्या ज्या करंजा आहेत ते देखील बनवून घेणार आहे आता कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता त्याच्यामध्ये करंजा टाकूया व यांना छानपैकी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊया तर खूपच सुंदर आणि खमंग अशा ह्या करंजा खूप छान लागतात तर हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे तर यांना आता काढून घेऊया व अशाच प्रकारे आता दुसऱ्या देखील करंजा आपण तळून घेऊया या करंजा आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात पण त्यासाठी सारण आपल्याला छानपैकी तयार केलेलं हवं जर कच्चं राहिलं तर ह्या करंजा जास्त दिवस टिकणार नाहीत तर आता आपण याला एका सर्विंग प्लेटमध्ये ठेवूया तर हे पहा किती सुंदर अशी करंजी तयार झालेल्या आहेत कशा झाल्या ह्या करंजा मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा व नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद